आज सगळ्यांची म्हाका खबर आसा, म्हाजो एक प्रवेश जाला MGP. आतां MGP प्रवेश जाता ही आसा तें इट इज जस्ट ऑफिशियल. पण MGP वांगडा म्हणा ना जी दाळोरकर वांगडा लास्ट 4 वर्सां जाली बारीक लक्ष आशिल्लो की जी दाळोरकरान कितें काम केलां आमच्या मांडून कॉन्स्टिट्युएंसी खातीर तें काम लोकांच्या फुडें येयलां. आतां आमी म्हणया की जेन्ना हे जाली कोरोनाचो टायम येयलो तेन्ना जो करंट कितें गव्हर्नमेंट आसा त्यांच्या परस आम्ही लोकांकडे जास्त हे केले, लोकांकडे किती त्यांची समस्या असेल त्याचे बदल आम्ही त्यांचे हे केले म्हणजे सॉर्ट आउट दिली त्यांची समस्या जी असलेली ती. आणि आताचं गव्हर्नमेंट त्यांच्या पण परस आम्ही त्यांच्याकडे फुड्यान पावली. सो त्याच्याबद्दल हा जी बाईन सांगू कॉंग्रॅच्युलेट करता. त्यांनी आपले काम निरसनपणे चालूच दौरले आणि आतापर्यंत चालू असतात. सेकंड थिंग किती आहात की जेव्हा मी डिझर्वल म्हणता आम्ही आता असं मांडून कॉन्स्टिट्युएंसीन आहात असं मात्र डिझर्बिलिटी खातीर किती तरी जास्त किती काम करूक जाय असे माका दिसता. आता फाटले मे बी 10 वर्सां म्हणा 20 वर्सां म्हणा लोकांनी निर्णय थंयसर जास्त केला टू द डिझेबल. सो म्हाका असे दिसले की हांव जर MGP वयता जी बाईचो आमकां सहकार्य मेळटा MGP सहकार्य मेळटा हे जे डिझेबल आसा त्यांच्या कडेन आम्ही पावपाचे त्यांची कडेन समस्या आसा तेचे आम्ही सोल्युशन काढपाचे म्हणून हांव आसा. आता पळय कशें आहा की आतां जीत भाई कडेन खबर नासली कोण डिझेबल आसा आनी कोणाक गरज जाय त्याच्या खातीर कोण रिसोर्स पर्सन जाय. सो हांव आतां येयला एज अ रिसोर्स पर्सन टू MGP की हांव जीत भाईच्या सपोर्टान ते बाकीच्या सगळ्या लोकांक हेल्प करू शकता बिकॉज हयसर सगळ्यांचो सहकार्य जाय. एकलो मनीस हांव करू शकना सगळें, कोण तरी जायो बॅकअप जाय. सो म्हाका दिसले की आतां बाकीचे बाकीचे कॅन्डिडेट्स हांव म्हणा पण म्हाका जी दाळोरकर कितें दिसलो बिकॉज एज सिंपल एज डॅट बिकॉज ही इज हॅविंग दॅट कन्सर्न. म्हणजे एका मनशा भितर एका ह्युमन बिंगा मध्ये एक कन्सर्न असूंक जाय कोणाकडे पावपाचो. तो कन्सर्न जी दाळोरकर भाईन लास्ट 2 वर्सां मांडले खातीर दाखयला म्हणून हांव त्याच्या तांकां सपोर्ट करता आणि पुढे त्यांचे काय काम असता त्याच्या बद्दल त्यांना आवाज करता आणि त्यांच्या मध्ये सतत रावतलो असे सांगू शकता. थँक्यू व्हेरी मच. आज आम्ही हंगासर मगो पक्षाच्या कार्यालयात MGP ऑफिसात मांद्रे मतदारसंघाच्या ऑफिसात हंगासर आम्ही आसा आणि MG मगो पक्ष जो आसा तो भाऊसाहेब बांदोडकर हाणेन बांदून हाडलेलो हो पक्ष. आणि हो पक्ष सगळ्या गोर गरिबांच्या गरजेवंतांच्या कामांक पावपी पक्ष. आणि भाऊसाहेब बांदोडकर हाणेन जाती धर्म का पाप ना पळयनासतना सगळ्यांक एक समान दर्जा लेखले. आणि भाऊसाहेब बांदोडकर गोयचो पहिलो मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर जाऊन गेलो. ताणेन सगळ्यांक आपले बरोबर घेऊन चल्लो आणि सगळ्यांक एकाच दर्जान चलयले आणि सगळ्या गोयकारांक बरे एक गव्हर्नन्स करून दिले. तर ह्याच भाऊसाहेब बांदोडकरान बांधून हाडलेलो हो मगो पक्ष MG पार्टी ती ताचो आयज फुडाकार मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीन करता. आमचो जीत आरोलकर भाऊसाहेब बांदोडकर हाच्या रूपान आमकां एक बरो कॅन्डिडेट बरो नेतो हे मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी लाभलेलो आसा. तो जावन आसा जीत आरोलकर. ह्या येता त्या निवडणुकीक 2022 तो मगो पक्षाचे सिंबल हाचेर निवडणूक लढयतलो. आणि ही निवडणूक लढयता असताना सगळे आयज ताचे जे कार्य आसा ते पळोवन प्रभावित जावन ह्या आमच्या मगो पक्षान प्रवेश करता. हालींच आम्ही आमचो एक भाव जो तुम्ही म्हणटले एक हँडिकॅप खरो कुणाल ठाकूर आरंबोल गावातलो एक ब्रिलियंट भुरगो आणि आपले शिकप करता आणि LLB करता असताना तो जायत्या सोशल वर्कांनी असा. तुमकां दिसतले हो एक हँडिकॅप भुरगो कितें करतलो काय म्हणून. कुणाल ठाकूर ह्या भुरग्याचो आम्ही हे आमचे पार्टी MG पार्टी मगो पक्षान प्रवेश केला फाटल्या दिसांनी. आणि ताणेन आता वो इतलो धकस घेऊन आणि ताणेन आपले बरोबर असा तांकां घेऊन तो आता आयज आपले वांगडच्यांक घेऊन कार्यकर्त्यांक आपल्या घेऊन मगो पक्षान प्रवेश करता. आणि आयज तो ताच्या लिडरशिपी वरवीं ताच्या ह्या फुडारपणा वरवीं मगो पक्षान जायते जाण भितर सरता. आणि कित्याक लागून कुणाल हांगासर येयलो ताणेन जीत भाईचे हे काम पळयले सोशल वर्क पळयले आणि जीत
कसो कशे भाषेन लोकांक पावता गरिबांक पावता हे ताणें पळयलें आनी भाऊ साहेब बांदोडकर जो आमचो पयलो चीफ मिनिस्टर आसलो ताचीच तत्वां साहेब बांदोडकर जो आमचो पयलो चीफ मिनिस्टर आसलो ताचीच तत्वां हे आमच्या भाऊ जिता जिता विधान आसा तर कुणालाच्या लिडरशिपान हे आमचे जे कोण भाव आयज हांगासर आयल्या तांचो प्रवेश हांगासर मगो पक्षान जातलो आनी हो प्रवेश जाता आसतना सगळ्या जाणांनी बारंबार काम करून येता ते इलेक्शन 2022 जीत बाई भरघोस मतांनी आमी मगो पक्षाच्या कॅन्डिडेट म्हणून निवडून हाडटले हाचे बद्दल दुबावूच ना आनी जायत्या मतांनी भरघोस मतांनी असो तो निवडून येतलो हाचे बद्दल दुबावूच ना तर आता जे भाषेन हांवें सांगला कुणाल ह्या भावाचो जेन्ना आमी प्रवेश केलो हो हँडिकॅप करप पूण जायते व्हडले शिकप ताणें केला अशेंय बीन हांवें सांगला एकूच मागता देवा कडेन असलो भुरगो कुणाला सारकिलो जो ब्रिलियंट भुरगो आसा तेका देवान आशिर्वाद घालून बऱ्या उचल्या पावड्यार बऱ्या कामांक पावोचो जेणे करून बरें सोशल वर्क करून LLB करता म्हणटकूच बरी जस्टीस गरीब लोकांक गोर गरीब कोण आसा गरजेवंत जो आसा तांकां बरी जस्टीस दी सारको हो भुरगो जावन आसा तर देवान ताचेर आशिर्वाद घालून उचल्या पावल्यार ताकाय बी पावोचो आनी तो जशे भाशेन हांगासर हे मगो पक्षा खातीर कार्य करता काम करता ताचे बरोबर आमचो कॅन्डिडेट जीत आरोलकर हाकाय बीन देवान हाचेरूय आशिर्वाद घालून ताकाय बरी सावदीन भलायकेन सांबाळचो आनी भाऊसाहेब बांदोडकराची ही तत्वां फुडें व्हरोंक ताकाय बीन आदार आनी सहकार देवाचो लाभचो तर आतां जे आमचे भाव हांगासर आयल्या तांकां आमी हे आमचे मगो पार्टीन MG पक्षान प्रवेश दिता तर हांव नांवां वाचतलो तशी ते एकलो एकलो फुडें सरोन मागता आमचो भाव जीत आरोलकर हाचे कडेन तांकां हे पार्टीन प्रवेश दिवपाक आमचे पार्टीन प्रवेश करपी जावन आसा केशव हरमलकर हरमल गांवांतलो हरमलकर आरांबोल भावनाथ हरमलकर आरांबोल दीपक काकूर आरांबोल दीपक ठाकूर आरांबोल महादेव ठाकूर आरांबोल महादेव ठाकूर आरांबोल जना ठाकूर आरांबोल भारत गाडी पालये भारत गाडी पालये प्रशांत नाईक आरामोल प्रशांत नाईक आरामोल वसंत हरमलकर आरामोल
किरण ठाकूर हराबोल मनीष गणगणे हराबोल पार्टी ने सगळ्यांना 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 सगळ
बऱ्यो वता आणि ऑफकोर्स जिताचे ट्रॉफीच्या खूप हात की त्यांच्यानी जितके जाता तितक्या लोकांकडे पावपाची आणि आम्ही जाता तितक्या लोकांकडे पावतली की आमच्याकडे कॅपेसिटी हा. आता नाव म्हटले 4 वर्षा पहिली जीत भाई पहिलं मनीस आलो जेणे माझी कॅपेसिटी किती आहे त्याला कळे. त्यांची मिसेस सुद्धा सिद्धी आलोकर त्यांना कळे की कुणाल ठाकूर ह्या फक्त विजयी नाही पण त्याच्यापेक्षा जास्त किती करू शकता. आता 4 वर्षा जरी आम्ही त्यांच्यावर कॉन्टॅक्टात असता जीत भाईची बारीक बारीक जी जी कामं म्हणत कोविड म्हणा कोविडच्या पहिली म्हणा आणि आता कोविड कमी झालं पण अजून ओव्हर जाणार पण ह्या टायमात सुद्धा किती किती कामात चाललं त्याच्याबद्दल बारीक नोंदणी घेतली. आणि माका असे दिसले की येता त्या इलेक्शनाक जीत भाईकच सपोर्ट करपाचो आणि आमची जनता मांद्रेची जनता ती जीत भाईकच मतदान करतली. आणि किती आता किती असतात आमचे किती डेव्हलपमेंट जे करूक जाय जे डेव्हलपमेंट गेल्या 20 वर्षांत जाणार ते आम्ही ह्या 5 वर्षांत करून दाखयतली अशी अपेक्षा हांव माझे दवरता जीत भाईचे दवरता आणि आमची पार्टीचे दवरता. तुमकां हे आता हांव सांगूंक सोदता जेन्ना हांवें आता एमजी पार्टीन हांव जॉयन जालो त्यांना खुपशा लोकांनी माका मेसेजी मारले कुणाल तुका आम आदमी पार्टी आपयलो टीएमसीने कॉन्टॅक्ट केलो. ओके सो हांव हांगा सांगूंक सोदता बरोबर आसा आम आदमी पार्टीन आपयलो टीएमसीने म्हाका कॉन्टॅक्ट केलो बट म्हाका सगळ्यांत पयली कोण येता तो म्हत्वाची ती फ्रेंडशीप अ फ्रेंड इन नीड अ फ्रेंड इन डीड. सो म्हाका एका जीत भाईक माझी गरज आणि म्हाका जीत भाईची गरज आणि म्हाका दिसता की ओन्ली इन मांद्रेम जीत भाई कॅन मेक इट पॉसिबल जे गेल्या 20 वर्षांत जाणार ती ह्या 5 वर्षांत आम्ही करून दाखयतली अशी हांव तुमकां सांगूंक सोदता. सो आता सगळ्यांक क्लियर हांव एक नोटीसच म्हणा तुम्ही कशी की हांव क्लियरली जीत भाई वांगडा आसा एमजीपी वांगडा आसा आणि सतत रावतलो ज्या ज्या वेळी त्यांना माझी गरज असा त्या टायमी हांव त्यांच्या वांगडा रावतलो. आणि आज जी टीम आसा ती टीम आणि 10 पटीन वाढवपाची माझ्याकडे शक्यता असा. थँक्यू व्हेरी मच.